प्रकाश आंबेडकरांची ठाकरे गटासोबत युती झाली आणि राज्यातल्या नव्या वादांना सुरुवात झाली। या नव्या मैत्रीमुळे महाविकास आघाडीच्या त्रिकुटाला सुरुंग लागणार का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेषतः ठाकरे आणि पवारांमध्ये वितुष्ट निर्माण होते, अर्थात याला कारण ठरतायत आंबेडकरांची पवारांबाबतची काही वादग्रस्त वक्तव्य। आंबेडकरांनी नेमकं काय म्हटलंय यावर पवारांचे विश्वासू जितेंद्र आव्हाडांनी सत्तेसाठी काहीही सहन करणार नाही असा इशारा का दिलाय आणि याचा महाविकास आघाडीवर कसा परिणाम होऊ शकतो जाणून घेऊया। प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांचं वैर तसं जुनंच, आंबेडकर वेळोवेळी ते बोलूनही दाखवतात, मात्र ठाकरेंसोबतच्या मैत्रीमुळे हे वैर सोडून दोघही पुढे जातील असं म्हटलं जात असतानाच नवी ठिणगी पडली आहे। आंबेडकरांनी पवारांवर खळबळजनक आरोप केलेत। एबीपी माझाशी बोलताना पवारांना डिवचल्यानं या वादामध्ये नवी ठिणगी पडली आहे। शरद पवार भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल असं खळबळजनक वक्तव्य आंबेडकरांनी केलंय। यानंतर राष्ट्रवादीचे नेते आंबेडकरांविरोधात आक्रमक झालेत। दोन दिवसांपूर्वी पवारांबाबत सकारात्मक बोलणाऱ्या आंबेडकरांचं दोन दिवसानंतर असं वक्तव्य येतं याचा बोलविता धनी कोण असा सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केलाय। आज जर ते असं बोलले असतील तर नक्कीच या मागचा मास्टर माइंड कोण आहे किंवा बाळासाहेब आंबेडकरांना असं बोलायला भाग पाडणारा बोलविता धनी कोण हे शोधलं पाहिजे। मला विश्वास आहे ते स्वतःच्या मनाने असं काही बोलले नसतील। एवढं मात्र नक्की सांगतो की आत्ता जे चॅनलवर बातम्या आल्या त्यावरून जर ते तसं बोलले आहेत तर त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे आणि मला असं वाटतं यामागे दुसरं तिसरं कोणीच नाही, एक मास्टर माइंड आहे जो आपल्याला पण माहीत आहे आणि तो भारतीय जनता पार्टीचा आहे। माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनीही सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही असा थेट इशाराच आंबेडकर आणि ठाकरेंना दिलाय। महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वानं किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वानं शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदरानं बोलावं। मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये हे पटण्यासारखं नाही, तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही। खरं तर आंबेडकरांनी जेव्हा एका मंचावर येऊन ठाकरेंसोबत युती जाहीर केली तेव्हाच त्यांना पवारांबाबत विचारण्यात आलं होतं। त्यावेळीही आंबेडकरांनी पवारांसोबतच्या भांडणाबाबत भाष्य केलं होतं। अपेक्षा एवढीच आहे की मी शरद पवारांची रिॲक्शन आज वाचली आहे, नवीन नाही, आमच्या दोघांचं भांडण थोडं जुनं भांडण आहे, शेतातलं भांडण नाही, नेतृत्वातलं भांडण आहे, दिशेचं भांडण आहे, आमच्या बरोबर येतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो। महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं वेळोवेळी दिसून आलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा गोंधळ चव्हाट्यावर आलाय। आता आंबेडकरांच्या एंट्रीनं या गोंधळात आणखीनच भर पडली आहे। समोर भाजप शिंदेसारखा तगडा प्रतिस्पर्धी असताना अशा गोष्टींमुळे आपापसात बेबनाव करणं महाविकास आघाडीला नक्कीच परवडणार नाहीये, त्यामुळे सगळ्याच नेत्यांनी अशी वादग्रस्त वक्तव्य टाळणं सगळ्यांच्याच हिताचं असेल। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।